मालेगाव इलेक्ट्रॉनिक्स नानावटी 1952 पासून सर्व प्रकारची घरगुती उपकरणे आटा चक्की एलईडी लॅपटॉप मोबाईल मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण मुख्य पोस्ट ऑफिस जवळ वसंतवाडी पांजरापोळ जवळ मालेगाव ओझरच्या एचएल मधील गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेला पुरवण्याचा प्रकार एचएलचा 41 वर्षीय कर्मचारी दीपक श्रावण सिडसाड याच्या नावे समोर येतात सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. सिडसाड हा सिन्नर तालुक्यातील मूळ रहिवासी असून सध्या आडगाव शिवारातील कोणार्क नगर येथे वास्तव्यास आहे. यापूर्वी असे कोणताही प्रकार घडलेला नाही. एचएल सुरक्षा यंत्रणेसाठी हे मोठे आव्हानच ठरले आहे. संशयित सिडसाड आणि प्रशासनाचे अनेकदा वाद झाले असून 11 महिन्यांपासून त्याचे वेतन बंद होते. प्रतिबंधित क्षेत्रात कर्मचारी मोबाईलचा वापर करतातच कसा असा भला मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. एचएल मध्ये सामान्य नागरिकांना प्रवेश नाही. कर्मचाऱ्यांनाही कठोर नियमावली आहे. काम पायाच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यास प्रतिबंध आहे. पण हे सगळं दुर्लक्षित राहिल्याने दीपक सिडसाडकडे दुर्लक्ष होऊन त्याच्याकडून हे कृत्य घडले असे बोलले जात आहे. सिडसाडने किती दिवसांपूर्वीपासून माहिती पुरवली कोणती माहिती पुरवली असे अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे आले आहेत. सिडसाड 2007 पासून एचएल मध्ये काम करत होता. एकाच ठिकाणी काम करण्याचे ठराविक वर्षानंतर बदली करण्याचा नियम आहे. त्यानुसार सिडसाडची बदली वर्कशॉप 006 विभागात वर्षभरापूर्वी करण्यात आली होती. त्या बदलीवरून सिडसाडने व्यवस्थापकांशी वाद घातला. सिडसाडने बदली नाकारल्याचे कारण हे नाजूक असल्याचे समजते. 14 महिन्यांपासून सिडसाडचा व्यवस्थापनाशी संघर्ष सुरू होता. बदली झालेल्या विभागात हजेरी नोंदून दिवसभर संवेदनशील 00 वर्कशॉप विभागात वावरायचा अशी चर्चा आहे. 14 महिन्यापासून कर्तव्य बजावत असल्याने व्यवस्थापनाने सिडसाडचा पगार बंद केला आहे. दिल्लीच्या मुख्य कार्यालयापर्यंत हा वाद गेल्याचे बोलले जात आहे. दहशतवादी विरोधी पथकाने ही कारवाई केली असून एचएल मध्ये दीपक सिडसाडला 10 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सिडसाडला पाकिस्तानला खबरी देण्यासाठी अजून कोणी साथीदार आहे का त्याने कोणती माहिती पुरवली याबाबत कसून चौकशी सुरू आहे. एचएल व्यवस्थापन दहशतवादी विरोधी पथकाला या चौकशीत संपूर्ण सहकार्य करत असून यामागे आणखी कोण साथीदार असेल तर इतर त्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. याविषयी अधिक माहिती दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक विनय राठोड यांनी दिली. त्यांना एक गोपनीय माहिती प्राप्त झाली की एचएल नाशिक या ठिकाणी काम करत असलेला एक इसम हा एका परदेशी नागरिकाच्या संपर्कात असून काही संवेदनशील माहिती त्या नागरिकास तो सोशल मीडियाच्या माध्यमाने पुरवत आहे. सदर माहितीवरून चौकशी सखोल चौकशी केली असता व सदर व्यक्ती ताब्यात घेतले असता त्याच्याकडून जी माहिती मिळाली ती पुढील प्रमाणे. त्या व्यक्तीचे नाव दीपक सिरसाड, वय 41 वर्ष व तो एचएल या ठिकाणी असिस्टंट सुपरवायझर म्हणून काम करीत होता. या व्यक्तीने हा जो परदेशी नागरिक आहे तो बहुधा एक पाकिस्तानी आयएसआय हँडलर आहे असे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे. आणि त्या व्यक्तीला व्हॉट्सअप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमाने एचएल ओझर या ठिकाणची जे प्रोडक्शन लाईन मधले असलेले भारतीय बनावटीचे विमान असतील किंवा ते फॅक्टरी किंवा प्रोडक्शन लाईन मधले जे प्लांट असतील व इतर संवेदनशील माहिती जी आहे त्यांनी वेळोवेळी पुरवलेली आहे. या अनुषंगाने त्या इसमाविरुद्ध कलम 3, 4 व 5 शासकीय गुपित अधिनियम 1923 यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्याच्या ताब्यात असलेले 2 हँडसेट्स 5 सिम कार्ड्स आणि 2 मेमरी कार्ड्स हे फॉरेन्सिक लॅब या ठिकाणी विश्लेषणाकरता पाठवण्यात आलेले आहे. सदर व्यक्तीस सक्षम न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 10 दिवस. इंडियन ट्रेन्स कम्प्लीट फॅमिली फुटवेअर गगनगिरी कॉम्प्लेक्स एकात्मता चौक कॅम्प रोड मालेगाव. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.